हद्दवाळ भागाच्या विकासासाठी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी तयार केलेल्या शासकीय यादीप्रमाणे जुळे सोलापूर भागाचा विकास झाला पाहिजे अशी मागणी करत भाजपातील सहकार मंत्र्यांच्या गटातील नगरसेवकांनी हद्दवाळ भागातील नागरिकांसह सिद्धरामेश्वर मंदिरात जाऊन सामुदायिक आरती केली. हद्दवाळ भागातील नागरी विकास कामांकरिता पालिकेच्या सभागृहाने यादी तयार केली होती. भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी तीच यादी कायम ठेवली होती, पण सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दक्षिण मतदारसंघाच्या विकासाचा मध्य साधत पालिकेच्या यादीला छेद देत शासन मान्यतेने नवी यादी तयार केली आणि तसे आदेश देखील पालिका प्रशासनास दिले. पण विरोधी पक्ष आणि पालकमंत्र्यांच्या नगरसेवकांनी शासकीय यादीला विरोध करत पालिकेच्या सभागृहाचे अधिकार अबाधित ठेवावेत अशी मागणी करत सहकार मंत्र्यांना विरोध करण्यात आला. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या गटाच्या नगरसेवकांनी एकत्रित येऊन शनिवारी सिद्धेश्वर मंदिरात जाऊन महाआरती केली. पहिले विकास फिर टॅक्स असा पवित्रा घेत जुळे सोलापूर भागाचा विकास झाला पाहिजे अशी एक मुख्य मागणी यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. मी जुळे सोलापूरहून बोलतीये. गेले 25 वर्ष झालं आमचं जुळे सोलापूर, त्यात सिंधू विहार हे सगळ्याच रस्ते म्हणा, ड्रेनेज म्हणा, पाईप पाण्याची पाईपलाईन म्हणा, ह्याच्यामधून वंचित आहे. लाईट पण नाही आहे इथे, सगळे वृद्ध असून रस्ते अजिबात चांगले नाही आहे. तर हा जो निधी दिलेला आहे हा निधी आम्हाला मिळालाच पाहिजे आणि आमची ही कामं झाडून आलेली आहे. आणि जुळे सोलापूरमधला विकास व्हायला पाहिजे. लाईट, ड्रेनेजचं, रोडचं काम व्हायचं आहे आणि नळाची कामं जी राहिलेली रखडलेली आहेत ती कामं सुद्धा होण्यासाठी लेटर दिलं तरी येत नाहीत आणि जास्त पैसे मागतात. आधीचं कनेक्शन असताना पैसे मागायला नको आहे. खायच्या कनेक्शनवर फक्त 500 पावती पाहून कनेक्शन द्यावं. कुणाचे जे प्रॉब्लेम पाण्याचे आहेत ते करावे. आणि आमचा निधी, आम्ही रहिवासी असून आम्ही मूलभूत सुविधा वंचित आहोत. आमच्या इथं ड्रेनेज आणि रस्ते आणि पाणी ह्याची कुठल्याही प्रकारची सोय नाही. आमचा भाग हा डिमांडच्या लगत असून स्मार्ट सिटीच्या अंतर्गत आमचं इमिडिएटली डेव्हलपमेंट होणं फार आवश्यक आहे. जुळे सोलापूरमध्ये आमचा हा क्रीम एरिया गणला जातो, परंतु या मूलभूत गोष्टीपासून सुद्धा आम्ही वंचित आहोत. गेली 35 वर्ष आम्ही रेग्युलर टॅक्स पेयर असून सगळे आमचे मेंबर 5% आम्ही कन्सेशनल घेऊन टॅक्स भरतो 35 वर्ष, पण तरी आम्हाला ह्या मूलभूत सोयी मिळवण्याच्याबद्दल आम्हाला खेद वाटतो. तर आणायचा हा गव्हर्नमेंटकडनं जुळे सोलापूरसाठी जो निधी मिळालेला आहे तो आमचा ट्रान्सफर न करता आम्हाला आमच्या इकडेच खर्च करून आम्हाला या मूलभूत सुविधा तर कमीत कमी मिळाव्या. यापूर्वी ज्यांनी आपल्या बेकायदेशीर कामांनी उच्चांग गाठला होता, ज्यांनी हद्दवाळ भागाच्या विकासाला हरताळ फासली, अशांनी आदर्श कामाच्या बाता करू नयेत असा टोला मारत शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांनी सेनेचे नेते महेश कोटे यांचा समाचार घेतलाय. ज्या पद्धतीनं सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये गेल्या अनेक वर्षापासून चाललेलं आहे, आता जे कोणी विरोध करत आहेत त्यांनी पक्षनेता असताना, त्यांनी वेगवेगळ्या पदावर असताना या हद्दवाळ भागाचं वाट लावण्याचा कसा प्रयत्न केला ह्याचे हजारो पुरावे आमच्याजवळ आहेत. या पुराव्यानिशी आम्ही आता जनतेपुढे जाणार आहोत. कुणाच्या खाजगी प्लॉटचा विकास झाला, कुणाच्या जमिनीची किमती वाढल्या आणि हद्दवाळ भागातली जनता तसंच उपाशी राहिली, या सगळ्या गोष्टी आता जनतेसमोर येणार आहेत. असं केवळ स्टंटबाजी करून हद्दवाळ भागातल्या विकासापासून रोखण्याचा कोणी प्रयत्न करू नये ते त्यांच्या दृष्टिकोनातनं देखील बरं. काही जरी झाले तर मी हद्दवाळ भागाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे असे अभिवचन देत हद्दवाळ भागाच्या नागरिकांचा सत्कार महापौर शोभाताई बनशेट्टी यांनी स्वीकारला. दरम्यान शिवसेनेचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी सहकार मंत्र्यांच्या नगरसेवकांच्या महाआरतीला स्टंटबाजी ठरवत अशी पळवा पळवी असा फलक हातात धरून नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी भाजपाच्या नगरसेवकांचा निषेध व्यक्त केला. सहकार मंत्री, महापौर आणि नगरसेवकांना सिद्धरामेश्वर सद्बुद्धी दे असं साकडं धुत्तरगावकर यांनी घातलं. मागणीसाठी आम्ही इथे आलो. जे बहुमत नसताना सुद्धा सभागृहात बहुमत नसताना आम्ही वारंवार मतदानाची मागणी करत असताना सुद्धा बहुमताने ठराव मंजूर असं सांगणाऱ्या महापौरांना सद्बुद्धी द्यावी आणि गटबाजी करणाऱ्यांना सद्बुद्धी द्यावी. 17.5 कोटी रुपये वंचित असणाऱ्या भागाला न देता फक्त जुळे सोलापूर सारख्या एखाद्या भागाला नेणाऱ्या सहकार मंत्र्याला सद्बुद्धी द्यावी. पालिकेचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे अशी धारणा सर्वच सोलापूरकरांची आहे, पण भाजपाच्या राजकारणाचे लोण देवाच्या दरबारात गेल्याने सर्वसामान्य नागरिकातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
चलो पंढरपूर, चलो पंढरपूर, चलो पंढरपूर। शिवसेना पक्ष प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांची भव्य महासभा सोमवार दिनांक 24 डिसेंबर 2018 रोजी दुपारी ठीक 1 वाजता स्थळ चंद्रभागा मैदान मार्केट यार्डा समोर KBP कॉलेज रोड पंढरपूर। निमंत्रक माननीय आमदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब, शिवसेना उपनेते तथा सोलापूर जिल्हा आणि धाराशिव संपर्क प्रमुख शिवसेना।